एक अत्यंत धक्कादायक बातमी हाती येते. शिरोळ तालुक्यातील जांबूच्या जोरीलवण वस्तीवर घरासमोर अंगणात असलेले एका 2 वर्षाच्या बालिकेवर रात्री 10 दरम्यान बिबट्याने हल्ला करीत तिला बाजूच्या शेतात पळवून नेले. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात 2 वर्षाची समृद्धी योगेश जोरी ही चिमुकली ठार झाल्याची घटना घडली. या चिमुकलीला घरा बाजूकडील देवीच्या मंदिरामागील विजेच्या खांबाजवळ शेतात नेत बिबट्याने तिला ठार केले. गणेश सुरदे, योगेश जोरी, प्रशांत जोरी व स्थानिक नागरिकांनी या मुलीचा शोध घेतला असता रात्री 11 दरम्यान मुलीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने जांबूत परिसरात एकच खळबळ उडाली असून शिरोळच्या पश्चिम भागात बिबट्यांच्या दहशतीने मोठीच भीती पसरली आहे. ओरखांड्या आणली, दारा सोडली, मी खाटपशी टिपऱ्या घ्यायला गेले, पोरडत होती म्हणून माग पोर बंद झाली म्हणून माग बघितलं तर वाघ होता, तशीच वाघा बरोबर पळालो. आरडून पुवारपणा आम्ही पण तसंच वाघा बरोबर पळालो खाली. जांबूतला आहे, चांडोला आहे, पण किती वाघ फिरत आहेत एका रात्री 4-4 ठिकाणी निघत. आता तो जर असा सोकला तर काय राखण बसावं प्रयत्न करा पुढे. त्याच्यात लाईट राहते, लाईट दिवस नाही, लाईट राहते. लाईट रात्रीचं आहे, सांग आहे ती सगळं वाजता लाईट बोलत मार बसलाय बांधवतो घर पुष आपल्या मुली शहरी. इतकी धास्ती इथं निर्माण झाली तर लहान पोरं लहान पोरं शाळेत पाठव का नाही काळजी वाटायला लागली. वर्षे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली करू मोर्चा. काय त्याला जांबूत गावामध्ये काल रात्री एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. एका मुलीला घरातून वाघाने उचलून नेऊन तिचा अंत झाला आणि त्यामुळं ह्या परिसरात भयानक भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमच्या ह्या बेट विभागामध्ये प्रत्येक गावात एक एक 2-2 वाघ दिसतात आणि ते शेळ्या मेंढ्या वगैरे बरेचसे प्रकरणं असे झालेले आहेत. वेळोवेळी खात्याला कळवलेलं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट कळवलेलं आहे, त्याला तो पिंजरा लावला तरी पिंजऱ्यात जात नाही. तेव्हा या पुढच्या काळामध्ये खास यंत्रणा उभी करून पिंजऱ्याचं प्रमाण वाढवून आणि कुठल्याही परिस्थितीत माणसाची हानी होत असताना जर खातं लक्ष घेत नसेल तर यापुढच्या काळात आम्हाला लोकांना या प्रश्नावर तीव्रता जाणण्यासाठी वळसे पाटलाच्या नेतृत्वाखाली मोर्चासुद्धा काढावा लागेल. कारण आजची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. ती मुलगी आज दारामध्ये उभी असताना दरवाज्यात उभी असताना ती वाघाने ओढून गेली. या पुढच्या काळात रानात माणसं फिरणं, बाया माणसं फिरणं फार अवघड झालेलं आहे. तेव्हा खात्याला मी एक अशी या मार्फत विनंती करतो की तुम्ही नेहमीचं करतो चालू आहे उपाययोजना ही जर करीत बसले तर आमच्या इथं अजूनही अशा काही घटना घडण्याची शक्यता. तर या पुढच्या काळात खास बाब म्हणून सगळी यंत्रणा इथं उभी करून या परिसरामध्ये जे काही 4-6 वाघ असतील ते पकडून पुढं सोडायचे ते सोडा. पण आमच्या ह्या संकटातून वाचवा नाही तर आम्ही रात्र जागा आहोत. मुलं बाळं शाळेत जायचे थांबलेले आहेत आणि अतिशय भयानक परिस्थिती या बेट विभागात जांबूत टाकळ्याजी पिंपरखेड या परिसरामध्ये झालेल्या आहे. तेव्हा खात्याने खास बाब म्हणून वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन या संदर्भात कारवाई करावी आणि इथं असणारे हे वाघ या वाघांना पकडून ताबडतोब तुमच्या नियमाप्रमाणे कुठं सोडायचे सोडा. पण इथं वाघ फिरता उपयोगी नाही ह्या खात्याने उपाययोजना करावा. ग्रामस्थ आम्ही सहकार्य करायला निश्चित तयार आहोत. आज जांबूच्या जोरीलवण ह्या वस्तीमध्ये काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 वर्षाची एक बालिका दुर्दैवी तिचा अंत झाला आणि आज सर्वच ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. वादळामुळं काही पोल पडले त्याच्या दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. लाईट शेतीला जी मिळते ती
रात्रीच्या ऐवजी दिवसा मिळावी आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा सिंगल फेज लाईट त्या ठिकाणी पुरेशा पुरवठ्याने त्या ठिकाणी मिळाली पाहिजे ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे। वन विभागाने सुद्धा या ठिकाणी तातडीने तो नरभक्षक बिबट्या लवकरात लवकर पकडावा ही मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही अधिकाऱ्यांनी त्याला फोन उचलून त्या ठिकाणी उत्तर दिले पण आम्ही तहसीलदारांना सकाळपासून फोन लावतोय त्यांचा फोन उचलला जात नाही। एमएससीबीचे जुनियर इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क होत नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये एक थोडंसं भीतीचं आणि थोडंसं नाराजीचं वातावरण आहे। आज निश्चित नामदार वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय गावडे साहेब असतील, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू। प्रशासनानं जर योग्य हालचाली केल्या नाहीत, योग्य दुरुस्त्या केल्या नाहीत तर निश्चित आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, गावडे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली मग वन विभाग असेल किंवा एमएससीबीचा विभाग असेल याच्यावर आम्ही धडक मोर्चा या निमित्तानं करू शकतो। इथं 2 वर्षाच्या मुलीवरती बिबट्यांनी हल्ले झाल्यामुळे ती जागीच मृत झाली तर वन विभागामार्फत या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशान्वये 7 पिंजऱ्यांची व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर मृत कुटुंबाला वन विभागाच्या वतीने 15 लाख रुपये जमा केले जातील, त्या 24 तासाच्या आत 5 लाखाचा चेक त्या फॅमिलीला दिला जाईल। वेळोवेळी रात्र गस्त आणि इथं चालू केलेल्या आहेत गावांच्या मागणीनुसार। तर प्रिकॉशनसाठी बिबट हा जनरली त्याच्या डोळ्याच्या हाईट असेल त्या तिथपासून खालपर्यंत जर सावध असेल तर त्याच्यावरती हल्ला करतो। तर जनरली बाहेर जाताना हातामध्ये काठी टॉर्च ह्या ठेवाव्यात, गोठे बंदिस्त करावेत आणि पाण्यावरती यावरती जाताना एकटं दुकटं न जाता दोघांनी तिघांनी जावं। जाणार आहे दोंडे गाव जोरे इथंच राहतो। रात्री आम्ही इथे देवापाशी कार्यक्रम होता ना तेव्हा मग वरपुरी दांड्या खेळत होत्या आरती झाल्या पण पुढे आणि मग ती मुलगी आहे का ती लई गुन्हे लहानच होती पण राव जायची तिकडं हळद कुंकू घ्यायची सगळ्या बायांना लावायची आणि मग त्या आजीनं दिवसभर काम केलेलं ती म्हणली चला आपण झोपायला जाऊ पण ती काय येईल इथं राहली इथून पळत परत तिथं राहिली तिथून घरी नेली तिने तरी ती रडायला लागली। मग म्हणले दम आपण दांडे घेऊ आणि मग गेट घ्यायला गेली तेवढ्यात पोर पळावली वागायची। या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असताना व माणसांवर बिबट्यांचे हल्ले होण्याच्या घटना वाढलेल्या असताना वन विभाग व प्रशासकीय अधिकारी अतिशय सुस्तच असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली। तर या नरभक्षक बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्यास आमदार दिलीप वळसे पाटील, पोपटराव गावडे यांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्या सोडवण्याकामी दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्याचा इशारा भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी दिला आहे। वन विभागाच्या शिरूर खोडेगाव ओतूर येथील पथकाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। आजच या ठिकाणी 7 पिंजरे लावले असल्याची व शासकीय नियमाप्रमाणे पीडित कुटुंबाला योग्य ती मदत मिळवून देणार असल्याची माहिती शिरूरचे वन अधिकारी मस्कर यांनी दिली आहे। यावेळी घटनास्थळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप दादा वळसे पाटील, टाकळी हाजीचे सरपंच दामुशेट घोडे, जांभूतच्या सरपंच डॉक्टर जयश्री जगताप, माजी उपसरपंच गणेश सरोदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। सुभाष शेटे, समाज न्यूज, शिरूर, पुणे।